भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना एक पत्र लिहिलंय. अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, याबाबत भाजपच्या प्रदेश कार्यसमितीनं मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव केला होता. दरम्यान या पत्रावरून पडसाद उमटलेत. महाराष्ट्रात बंगाल मॉडेल राबवायचं असेल तर भाजपच्या डावपेचांना महाविकास आघाडी घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून चौकशीची मागणी करण्यात आली आहे आणि या पत्राचे आता काही पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. भाजप ठरवणार, भाजप मागणी करणार, भाजपची लोक निर्णय घेणार, भाजपची लोक लोकांना अटक करणार, लोकांना दंड सुनावणार, हे म्हणजे हे लोकशाही आहे काय? आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे की आम्ही बोलू तोच कायदा, आम्ही बोलू तोच व्हायचा, म्हणजे इतका लोकशाहीचा थट्टा होऊ शकत नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोल्हापुरात लसींचा तुटवडा जाणवतोय. लस उपलब्ध नसल्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातल्या सर्वच केंद्रांबाहेर शुकशुकाट आहे. ज्यांना दुसरा डोस घेण्यासंदर्भात मेसेज आले ते लोक केंद्राकडे धाव घेत आहेत, मात्र फक्त त्यांची नावं नोंदवून त्यांना घरी पाठवलं जात आहे. पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यानं प्राधान्यानं लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. तर औरंगाबादेत 2 दिवसांपासून लसीकरण बंद आहे, फक्त 300 लसी उपलब्ध आहेत, पण लसीकरणासाठी मोठी गर्दी होती. सिडको भागातल्या एका लसीकरण केंद्रावर सकाळपासून नागरिकांनी रांगा लावल्यात. केंद्रावर येऊनही लस मिळणार नसल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. मनपानं योग्य माहिती द्यावी, त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. जर तुम्हाला कर्नाटकात जायचं असेल तर आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे, किंवा मग तुम्ही लस घेतली असेल तरी तुम्हाला कर्नाटकात जाता येणार आहे. ट्रेननं प्रवास करायचा असेल तर किमान 72 तासांपूर्वीचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट असावे असंही कर्नाटकातल्या साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या सीपीआरओंनी सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून आणखी डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठवले. 117 नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. डेल्टाचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीत सापडल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जाग झाले. सिगारेट बिडी ओढणाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गाचा अधिक धोका नाही, उलट त्यातील निकोटीन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक महत्वाचा घटक असल्याचा अजब दावा फेडरेशन ऑफ रिटेलर्स असोसिएशन आणि मुंबई बिडी तंबाखू व्यापारी असोसिएशननं मुंबई हायकोर्टात केलाय. व्यापारी संघटनांच्या म्हणण्याचं राज्य सरकारनं खंडन केलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे जर तुम्हाला कर्नाटकात जायचं असेल तर आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे, किंवा मग तुम्ही लस घेतली असेल तरी तुम्हाला कर्नाटकात जाता येणार आहे. ट्रेननं प्रवास करायचा असेल तर किमान 72 तासांपूर्वीचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट असावे असंही कर्नाटकातल्या साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या सीपीआरओंनी सांगितलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.